Hello friends, in previous episode we have seen a strong bond between Mother Nature and Varli tribe as well as the reflection of this beautiful relation in their paintings. According to historian Dr. Wilson, there are seven Konkan regions in South India. Varlat is one of the seven Konkans, which is situated at present Palghar district coastal line. People living in Varlat are called Varli. मित्रांनो, इतिहासकार वी का राजवाडे यांच्या मते वारली हे नाव वरुड या शब्दावरून आलं आहे. महिकावतीच्या बखरीमध्ये ते लिहितात की वरुडाई या शब्दाचा अपभ्रंश होत वारुली वारली हा शब्द रूढ झाला. परमेश्वर म्हणजे परमेश्वर, धर्तरी धरित्री, गावतरी गायत्री किंवा गाय, कणसरी धान्यश्री या वारलींच्या प्रमुख देवता, तसंच नारनदेव, बाघ्या, हिमाई, हिरवा या आणखी काही देवता. यांच्यामध्ये नारनदेव पाऊस देतो, परमेश्वर शेतं पिकवतो, धर्तरी विपुल धान्य देते, गावतरी शेतीला पूरक ठरते, हिरवा ही यांची कुलदेवता असते. वारली म्हणजे स्वभावतः शांत सहनशील जमात अशीच ओळख आहे. वारलींमध्ये चित्रकला, वैविध्यपूर्ण मुखवटे तयार करणं आणि धनुर्विद्या या पारंपरिक कला आहेत. वारली चित्रकला जगभरात प्रसिद्ध आहे. शहरातल्या चित्रकारांनाही वारली चित्रातला सहजभाव, निरागसता आणि साधेपणा यांनी भुरळ घातली. शहरात वाढलेल्या चित्रकलेचं शास्त्रोक्त आधुनिक शिक्षण घेतलेल्या चित्रकारांना वारलींच्या पारंपरिक चित्रकलेनं कशी भुरळ घातली, त्या चित्रकलेतलं त्यांना काय भावलं ते सांगतायत प्रसिद्ध चित्रकर्ती धनश्री संदीप कुलकर्णी. हे वारली पेंटिंग साधंच आहे पण किती आकर्षक दिसतंय बघा, कारण रोजच्या जीवनातीलच प्रसंग रेखाटलेले आहेत आणि एकदम सोप्या भौमितिक आकारामध्ये हे पूर्ण केलेलं आहे. तसंच हा पाण्याच्यासाठी पॉट आहे, त्याच्यावरीलही वारली पेंटिंग केलेलं आहे. नारळाची झाडं, त्याच्यावर चढणाऱ्या बायका, त्यांची कामं चालली आहेत, आजूबाजूला मुलं, दगड, हे खूप साधे सोपे विषय आहेत पण ते अट्रॅक्टिव्ह आणि छान आकर्षक दिसतात. अजून एक ही बॉटल पण आहे ज्याच्यावर आपण काढू शकतो. तसंच आता नवीन नवीन कपडे, स्टोल, पर्सेस ह्याच्यावरही वारली पेंटिंग उठावदार दिसत. एकाच रंगसंगतीमध्ये पण आपण हे करून दाखवू शकतो आणि आता हे सगळ्याच लोकांना आवडायला लागलंय. कमी वेळात आणि सुंदर आकर्षक दिसणाऱ्या गोष्टी, त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. लहान मुलंही काढण्यात मध्ये रमून जातात. किशोरवयीन मुलांच्या वेशभूषेमध्ये वारली चित्र ही टी शर्ट, पर्सेस यावरच्या प्रिंटिंगच्या स्वरूपात समाविष्ट झाली आहेत. इतकंच नव्हे तर ही मुलंसुद्धा वारली चित्र काढून पाहत आहेत. या चित्रांचं आकर्षण या मुलांमध्ये का निर्माण झालं असावं,
ते सांगतोय यश संदीप कुलकर्णी. Hi, I like Worli painting because it is very versatile and you can draw many designs from it. A person of any age can draw this painting and it is very attractive and it consumes very less time and it is very easy. आज नूतन बाल शिक्षण संघामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत. या सगळ्या वारली पेंटिंग केलेल्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये कोस्टर्स आहेत, टेबल मॅट्स आहेत, महिलांना वापरायच्या पर्सेस आहेत, काही हँडबॅग्स आहेत. त्याच्या हँडबॅगचा आत्ता फोटो नाही मिळाला आहे, पण काही बेल्ट्स आहेत ज्यावरती टांगता येतात, मातीच्या बेल्ट्स आहेत, त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे. आणि या सगळ्या वस्तू लोकं फार चांगल्या रीतीने याला प्रतिसाद आहे. लोक इथून घेऊन जातात आणि या वस्तू सगळ्या इतर देशामध्ये परदेशामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. तर हे एक आमचं आत्ता काम चालू आहे नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने की ह्या वारली संस्कृतीच्या मधला जो प्रमुख घटक आहे वारली चित्रकला, ह्याला थोडेसे उत्तेजन देऊन याचा प्रसार आणि प्रचार कसा व्हावा या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करत आहोत. तारानुभव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नूतन बालशिक्षण संघाचं कार्य जगभर पोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आपले सर्वांचे सहकार्य या प्रयत्नासाठी आवश्यक आहे. तेव्हा तारानुभव हा यूट्यूब चॅनल आपण जरूर पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुख्य म्हणजे आपल्या मित्रमंडळींनाही सांगा, जेणेकरून या संस्थेच्या कार्याचा प्रसार जगभर होईल. धन्यवाद.